मंडळी, हातात येईल न येईल, दिसेल न दिसेल इतकंच मीठ घ्यायचं आहे आणि ते आता मी याच्यावरती टाकणार आहे. हेल्थ का सवाल आहे बाबा, हेल्थ को तो मेंटेन रखना ही पड़ेगा. अगदी किंचितच, जास्त नाही, आणि मस्त त्याच्यावरती हे असं लिंबू चोळायचं. आहा हा, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे. हे असं मस्त लिंबू चोळले आणि मीठ आता ते सगळीकडे मस्त पसरलेलं आहे. आणि आता काय पुढे मंडळी? ओम फट स्वाहा. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग, सुप्रभात, नाही सॉरी सॉरी, गुड इव्हनिंग अँड शुभ संध्याकाळ. तर मंडळी, हा मी आत्ता संध्याकाळचा व्हिडिओ शूट करत आहे आणि मी बऱ्याच जवळजवळ 4-5 दिवसानंतर तुमच्यासमोर आली आहे. तुम्ही म्हणाल की पिकनिकनंतर काही व्हिडिओच नाही, काही ब्लॉगच नाही. तर हो मंडळी, खरं आहे, पिकनिकनंतर माझा एकही ब्लॉग आलेला नाही, माझा एकही व्हिडिओ आलेला नव्हता. कारण बऱ्याच दिवसानंतर पिकनिकला बाहेर पडल्यामुळे तब्येतीवरती परिणाम झाला आणि थोडीशी तब्येत ना समज होती, त्याच्यामुळे जरा 4-5 दिवस आराम करावा लागला. आणि आता त्या आरामानंतर मी तुमच्यासमोर आहे, फिट अँड फ्रेश अँड फाईन. तर आत्ता आपण आपल्यातला संवादाला सुरुवात करूया. तर आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझ्या घराचं टेरेस, माझं गावचं घर आणि माझं इथलं घर. या दोन्ही घरामधली एकमेव सामायिक गोष्ट म्हणजे माझ्या घराचं टेरेस. तर हो मंडळी, आज मी तुम्हाला माझ्या टेरेसची टूर करणार आहे, एका अर्थाने टूर दाखवणार आहे. तर चला मंडळी, काय काय टेरेसमध्ये मजा मस्ती, मी कसा टाईमपास करते, मी कसा वेळ घालवते माझ्या टेरेसमध्ये मी तुम्हाला दाखवते. आणि माझ्या गावच्या घराचं टेरेस आणि हे टेरेस याच्यामधला काय फरक आहे तो पण मी तुम्हाला आजच्या या व्लॉगमध्ये सांगणार आहे. तर थोडीशी मजा मस्ती करूया या मंडळी. चला मंडळी, मी आता टेरेसचा गच्चीचा दरवाजा उघडत आहे आणि दरवाजा उघडल्यानंतर पहिल्या दोन गोष्टी घराच्या आतमध्ये प्रवेश करतात, त्या म्हणजे भरपूर उजेड आणि भरपूर हवा. तुम्हाला आता दरवाजा खुलल्यानंतर त्याचा अंदाज येईलच. बघा आता बघताय मंडळी, भरपूर उजेड, भरपूर हवा. अक्षरशः म्हणजे जेव्हा पाऊस जोराचा येतो, जेव्हा पावसासकट जेव्हा मोठ्या मोठ्याने हवा वाहत असते, वारा वाहत असतो, तेव्हा आम्हाला हा दरवाजा बंद करून घ्यावा लागतो. नाहीतर हा दरवाजा सतत असा आपटत राहतो, इतक्या जोरात प्रमाणात हवा इथे वाहत असते म्हणजे या गच्चीतून. तर आम्ही जेव्हा खूप मोठा पाऊस पडतो तेव्हा शक्यतो हा दरवाजा बंद करून ठेवतो. तर चला मंडळी, टेरेसची मजा सफर करूया. माझ्या घराचं टेरेस मंडळी हॉलला बरोबर लागूनच आहे आणि माझं घर थर्ड फ्लोअरवरती तिसऱ्या माळ्यावरती असल्यामुळे आम्हाला हा टेरेस फ्लॅट मिळालेला आहे. हे घर आम्ही आत्ताच घेतलेलं आहे 2019 साली. तुम्ही बघू शकता इथे माझ्या टेरेसचा संपूर्ण व्ह्यू मी तुम्हाला दाखवते. शक्यतो शेवटच्या मजल्यावरती जेव्हा घर असतं तेव्हा त्याला मोस्टली टेरेस अटॅच असतं, टेरेस जॉईन असतं. तर आम्हालासुद्धा तिसऱ्या माळ्यावरती हा फ्लॅट मिळालेला होता 2019 साली, टेरेस फ्लॅट विथ टेरेस. म्हणजे संपूर्ण टेरेसची एक रूमसुद्धा तयार होऊ शकते, इतकं हे टेरेस मोठं आहे. म्हणजे पूर्ण टेरेसची आपण एक बेडरूम पण बनवू शकतो, पूर्ण हे सगळं कवर केलं तर. जेव्हा आम्ही हे घर घेतलं तेव्हा हे वरती टेरेसवरती हे पत्रे नव्हते, शेड नव्हती. आम्ही आता मागच्या वर्षी ही शेड बनवून घेतली, कारण पाऊसच तुफान पडतो त्याच्यामुळे आम्ही ही शेड करून घेतली आहे, जेणेकरून पाऊस जेव्हा असेल तेव्हासुद्धा इथे आपण आरामात खुर्ची टाकून बसू शकतो. तर चला मंडळी, मी एक एक गोष्ट तुम्हाला दाखवते. हे टेबल खुर्च्या आम्ही ठेवलेले आहेत जेणेकरून काही प्रोग्राम वगैरे असेल तर आरामात, अजून पण खुर्च्या आहेत, काही प्रोग्राम वगैरे असेल तर मस्त खुर्च्या टाकून बसायचं, गप्पा मारायच्या. ही इथे एक समोर बिल्डिंग आहे, हे मी थर्ड फ्लोअरवरून तुम्हाला खाली दाखवते मंडळी.
जसं तुम्हाला माहिती आहे टॅरेस ही माझी खूप जिव्हाळ्याची जागा आहे, माझा एकदम हळवा कॉर्नर आहे, तर गावच्याप्रमाणे हे सुद्धा टॅरेस मला अतिशय म्हणजे अतिशय प्रिय आहे. मी दिवसभरातला बहुतांशी वेळ माझं इवन व्हिडिओ एडिटिंग व्लॉग एडिटिंगचं कामसुद्धा इथे बसून करते मंडळी. फॅनची वगैरे काहीही गरज नाही, खूप हवा खेळती आहे त्याच्यामुळे अगदी नॅचरल हवेमध्ये मी माझं काम करत असते. हे इथे आम्ही एक असं बेसिंग करून घेतलेलं आहे मंडळी, जेणेकरून काही कार्यक्रम वगैरे असेल तर इथेच काही खाल्ल्यानंतर जेवल्यानंतर वगैरे हात धुतले की विषय संपला. हा इथे पाईप आहे, हे टायर जेव्हा साफ करायचं असतं तेव्हा मला तो उपयोगी पडतो. हा इथे एक नळ बसवलेला आहे, याला पाणी असतं 24 तास, म्हणजे टेरेस वगैरे साफ करताना आतून बाथरूममधून पाणी आणायची काही गरज नाही. ही माझ्या लेकीची ईश्वरीची सायकल आहे, तीसुद्धा याच टेरेसवरती संध्याकाळी सायकल वगैरे चालवत असते. हा दरवाजा आतमध्ये गेलं की हॉल. ही एक सायकल बघू शकता मंडळी. या सायकलवरती माझी दोन मुलं आणि माझ्या जाऊबाईची दोन मुलं अशी टोटल 4 भावंडं या सायकलवरती खेळलेली आहे. इतकी ही सायकल टिकाऊ आहे आणि टिकली आहे, खूप मेमोरेबल आहे, म्हणून ही आम्ही सांभाळून ठेवलेली आहे. अजूनसुद्धा ईश्वरी याच्यामध्ये बसते आणि खेळते. आमच्या नणंदबाईंनी ही सायकल माझ्या मुलाच्या राजींच्या बारशाला बड्डेला दिलेली आहे, फर्स्ट बड्डेला दिलेली आहे. आणि राजीन आता आहे 16 वर्षाचा, म्हणजे विचार करा तुम्ही ही वस्तू किती टिकली आहे. आणि अजूनसुद्धा ईश्वरी या सायकलवरती बसून खेळत असते. बघा वस्तू कशा टिकतात. छोटीशी खुर्ची आहे, ही पण ईश्वरीची आहे. या खुर्चीवरती बसून ईश्वरी अभ्यास वगैरे करत असते संध्याकाळचा, शाळेतून आली की या खुर्चीवर बसून ती इथे मस्तपैकी अभ्यास किंवा तिला काही खायचं वगैरे असेल, छोटंसं काहीतरी छोटासा नाश्ता वगैरे करायचा असेल तर या खुर्चीवर बसून ती करते. या इथे आम्ही अशा 5-6 मोठ्या खुर्च्या ठेवलेल्या आहेत, जेणेकरून पाहुणे मंडळी वगैरे आले तर बसून मस्तपैकी एन्जॉय करू शकतात, गप्पा मारू शकतात. इथे हे मंडळी पुलअप्स बार आहेत, तुम्ही बघू शकाल इथे. हे आम्ही आमच्या मुलासाठी लावलेले आहेत तर त्याची थोडी एक्सरसाइजसुद्धा होऊन जाते. हे पुलअप्स बार आहेत, इथे तो दररोज सकाळ संध्याकाळ एक्सरसाइज करत असतो, व्यायाम करत असतो. ही जी शेड बघते वरती तुम्ही मंडळी, ही शेड पूर्वी नव्हती, हे पत्रे वरती अगोदर नव्हते जेव्हा आम्ही घर घेतलं होतं तेव्हा. हे आत्ता आम्ही ही शेड बसवून घेतली आहे, तुम्ही बघू शकता इकडे. जस्ट 1 वर्ष पण झालं नाही अजून, ही शेड आम्ही मागच्या वर्षी लावून घेतली आहे कारण भयंकर प्रमाणात पाऊस पडला होता मागच्या वर्षी आणि खूप पाणी वगैरे यायचं आणि दरवाजा सतत 24 तास बंदच ठेवायला लागायचा. म्हणून मग मी आणि राहुलने विचार केला की गणपतीला आपल्याकडे एवढी भरपूर माणसं येतात, मग त्यांना जरा बसायला पण बरं पडेल आणि सगळी कामं वगैरे पण करायला बरं पडेल आणि असं पण आपण इथे बसून सगळं करू शकतो. त्यामुळे या शेडचा आम्हाला भरपूर फायदा झाला आहे. इथे आम्ही हे असे 2 फॅन लावलेले आहेत, जेणेकरून एप्रिल मे महिना जेव्हा एकदम भयंकर गर्मी असते तेव्हा पण इथे बसण्यात काही प्रॉब्लेम नको यायला म्हणून. हा जो मंडळी एक हॉरिझॉन्टल रॉड तुम्हाला दिसत असेल आणि त्या रॉडला असे 2 हुक लावलेले दिसत असतील, तर हे आम्ही कशासाठी लावलं आहे की इथे लावायचं आहे आम्हाला झोपाळा. झोपाळा पण माझी खूप म्हणजे आवडती गोष्ट आहे, तर इथे आम्ही तो झोपाळा लावून घेणार आहोत. अजून लावलेला नाही आहे, फक्त सोय करून ठेवलेली आहे. हा असा रॉड लावलेला आहे आणि त्याला असे 2 हुक लावलेले आहेत, तर आम्ही झोपाळा लाकडी बनवून घेणार आणि तो झोपाळा इथे लावणार. मग काय, मग मी त्या झोपाळ्यावरती बसून मस्त आपल्या व्हिडिओचं व्लॉगचं एडिटिंग करणार, भरपूर पुस्तकं वाचणार, चहा पिणार, मज्जा मस्ती धमाल, काय विचारू नका मंडळी, असं माझं स्वप्न आहे. बघूया. हे जे मंडळी माझं टॅरेस आहे ते 10x15 आहे, म्हणजे जवळजवळ 150 square feet आहे. बघू शकता तुम्ही इथून 150 square feet हे टोटल माझं टॅरेस आहे आणि माझ्या गावचं टॅरेस जवळजवळ 400 म्हणजे 400 square feet आहे.
म्हणजे माझ्या गावचं टॅरेस इथल्यापेक्षा डबल ट्रिपल मोठा आहे, कारण गावच्या टॅरेसमध्ये हॉल, किचन, बेडरूम, बाहेरची पडवी असं सगळं कवर केलेलं आहे, त्याच्यामुळे ते टॅरेस मोठा आहे. असो टॅरेस छोटं असो नाही तर मोठं असो, पण ते घराला असलं तर खूप छान असतं मंडळी. आपण इथे भरपूर आपला वेळ घालवू शकतो, इतरही काही गोष्टी करू शकतो, मुलांचं खेळणं होऊन जातं, आपलं खाणं पिणं जर कधी आपल्याला कंटाळा असेल घरात खाण्याचा तर आपण इथे मस्त बसून खाऊ शकतो काही खायचं वगैरे असेल तर. मी तर माझा बऱ्यापैकी वेळ माझा या टॅरेसमध्येच जातो, तर असं हे टॅरेस मला खूप प्रिय आहे. बघा मंडळी आता 5:30 आलेले आहेत आणि कसं चांगलं ऊन पडलेलं आहे, पाऊस अजिबात नावालासुद्धा नाही आहे. तर असं आहे माझं टॅरेस मंडळी. तुम्हाला माझा टॅरेस आवडला का मला जरूर कमेंटमध्ये सांगा. इथून मी तुम्हाला आता माझ्या टॅरेसचा संपूर्ण व्ह्यू दाखवते. इथे वरती आम्ही आमच्या काही वस्तू वगैरे ठेवलेल्या आहेत, छोटीशी तिकडे जागा आहे तर आम्ही तिथे काही आमच्या स्पेअरमधल्या वस्तू आहेत तर तिथे ठेवलेल्या आहेत. कोरोना काळात मंडळी या टॅरेसचा आम्हाला खूप फायदा झाला, खूपच फायदा झाला. स्पेशली मुलांना एकदम म्हणजे कुठे बाहेर जाण्याची गरजच नाही लागली, कारण घरातच थांबायचं होतं त्यावेळेला पूर्ण जवळजवळ 1.5 वर्ष. त्यामुळे सगळा जवळजवळ दिवसभराचा संपूर्ण वेळ सगळ्यांचा या टॅरेसमध्येच जायचा, टॅरेसमध्येच अभ्यास, खाणं पिणं सगळं व्हायचं. त्यामुळे फुल पैसा वसूल काम झालं आमचं या टॅरेसमुळे. तर असं आहे माझं छोटंसं टॅरेस. मस्त ऊन पडलं आहे मैत्रिणींनो, ताई लोकं इथे काय आपल्याला वाळवणं वगैरे टाकायची असतील म्हणजे पापड, फेण्या, कुरड्या हे सुद्धा करू शकतो आपण. मी फार क्वचित करते पण अगदी मस्त त्या सगळ्या गोष्टींना अगदी चांगलं ऊन लागतं. तर असं आहे माझं टॅरेस मंडळी. माझ्या गावच्या घराचं टॅरेस तुम्ही बघितलं असेल, माझ्या गावचं घर तुम्ही बघितलंच असेल. नसेल बघितलं तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन माझ्या गावच्या घराची, अवश्य बघा. त्या घराबरोबर तुम्हाला माझं टॅरेससुद्धा गावचं बघायला मिळेल. तर चला मंडळी आता पुढे मी काय या टॅरेसमध्ये मी काय मजा मस्ती करते ते तुम्हाला दाखवते. तर मंडळी हे आहे माझ्या पुस्तकांचं कलेक्शन. मी इथे माझा दिवसातला बराचसा वेळ या टॅरेसमध्ये जातो आणि वेळ कशामध्ये जातो तर या पुस्तकांमध्ये. मी खूप पुस्तकं वाचते मंडळी, तर सध्या ही जी पुस्तकं आहेत माझ्याकडे ती मी तुम्हाला दाखवते. माझं सगळ्यात आवडतं पुस्तक मृत्युंजय, म्हणजे जवळजवळ 10-12 वेळा तरी माझं हे संपूर्ण पुस्तक वाचून झालं असेल, इतकं मला हे पुस्तक खूप आवडतं. काहीही वाचायला जेव्हा नसेल तर मी हे पुस्तक काढते आणि हेच सतत सतत वाचत बसते, मला अजिबात कंटाळा येत नाही. हे आहे मंडळी APJ अब्दुल कलामांचं अग्निपंख, हे पण छान पुस्तक आहे, माझं वाचून झालेलं आहे. हे पण एक पुस्तक आहे सुधा मूर्तींचं, सर्पाचा सूड, महाभारतातली न ऐकलेल्या कथा. हे मी अजून वाचायला घेतलेलं नाही, मला हे वाचायचं आहे. हे एक इंग्लिश पुस्तक आहे मंडळी, अनपोस्टेड लेटर म्हणून. हे अर्ध माझं पुस्तक वाचून झालेलं आहे, मला पूर्ण ते करायचं आहे, पण छान पुस्तक आहे. आपण जेव्हा पुस्तकं वाचतो तेव्हा त्या पुस्तकातून वाचलेल्या काही गोष्टी पण आपण आत्मसात करायच्या असतात. नुसतंच वाचून नुसतं पानं पलटून काही फायदा नाही आहे. हे पुन्हा एक सुधा मूर्तींचं, सुधा मूर्ती म्हणजे माझ्या आयडियल आहेत, मी बऱ्यापैकी त्यांची पुस्तकं वाचते. तर हे अजून एक पुस्तक आहे सुधा मूर्तींचं, त्रिशंकू, हे सुद्धा माझं वाचून झालेलं आहे. हे एक महाराणा प्रताप परांत पुस्तक आहे, हे सुद्धा माझं वाचून झालेलं आहे. ही छोटी छोटी पुस्तकं आहेत ना मंडळी, मी रिपीट वाचत असते. जेव्हा माझ्याकडे काही नसतं वाचायला ना तेव्हा ही पुस्तकं मी पुन्हा पुन्हा वाचत असते, अजिबात कंटाळा येत नाही, फार मजा वाटतं. आणि हे पुस्तक मला मंडळी कोणीतरी दिलेलं आहे, यशशास्त्र, अब्दुल सलाम चाऊस, यशस्वी होण्याचे नैसर्गिक नियम. तर हे काही मी अजून वाचलेलं नाही आहे, कारण यश अपयश आपण जे कर्म करतो त्याच्यावरती अवलंबून असतं. आता ह्याच्यामध्ये काहीतरी चांगलं असेलच, कारण प्रत्येक पुस्तकामध्ये काही ना काहीतरी चांगलं लिहिलेलं असतं. आपण ते किती घ्यायचं आणि कुठला भाग सोडून द्यायचा हे पूर्णपणे सर्वस्वी आपल्यावरती असतं. तर हे पुस्तक मला अजून वाचायचं आहे, मी वाचायला सुरुवात केलेली नाही. यशशास्त्र नाव आहे या पुस्तकाचं. बरंच काय काय आहे, निश्चित ध्येय, विचार बदला, जीवन बदला,
विश्वास, कृती, तुम्ही काय करू शकता हे जगाला सांगू नका, करून दाखवा. गुड. मेहनत, मेहनतीला पर्याय नाही मंडळी. खरं आहे. चिकाटी, चांगलं असणार मंडळी हे पुस्तक, नक्कीच चांगलं असणार. काम पूर्ण होईपर्यंत काम करत राहायला स्वतःला विवश करा. गुड थॉट. अपयशाबद्दल लिहिलेलं आहे. अपयशी जितकी जास्त यश तितकं मोठं. खरं आहे मंडळी. सवय, हे मी तुम्हाला हेडिंग वाचून दाखवते. आतमध्ये पण अतिशय चांगलंच लिहिलेलं असणार याची मला पक्की खात्री आहे. मी नक्की वाचणार हे मंडळी पुस्तक. हे गिफ्ट केलेलं आहे. सगळ्यात महत्त्वाचं वेळ. छान वाटते मंडळी पुस्तक, वाचायला पाहिजे. मी नक्की वाचेन. तर असं आहे मंडळी माझ्या पुस्तकांचं कलेक्शन. आता थोडीशी पेटपूजा तर बनत आहे, एक छोटासा ब्रेक तर बनत आहे. चला मंडळी बघूया. मी आता संध्याकाळच्या चहाबरोबर काय घेते चमचमीत, पण तुम्हाला तर माहिती आहे मला जिभेचे चोचले मला पुरे करावेच लागतात. चला काय घेते मी बघूया चहाबरोबर ते. फॉलो मी. बघता का मंडळी काय भासते मी. बाहेर मस्त पाऊस पडतो आहे आणि मी मक्याचं कणीस घेऊन आली आहे. ह्याला आता मस्त मी भाजणार आणि त्याच्यावरती मस्त लिंबू मारके एकदम दाखवते मी तुम्हाला. जस्ट वेट अँड वॉच. बघा मंडळी केवढे ढग दाटून आलेले आहेत. पूर्ण काळोख होईल आता थोड्या वेळाने. कबूतर बघा कसं बसलं आहे मंडळी. या आमच्या टॅरेसच्या कठड्यावरती कबूतर बसतात, भरपूर कबूतर बसतात. पाऊस पडतो आहे म्हणून आडोशाला बसलेला आहे. घंटेड बघताय मंडळी संध्याकाळचा गरमागरम चहा आणि मस्त त्याच्याबरोबर छोटंसं स्नॅक आयटम आहे की नाही मज्जा. आता मी याला मस्त या मक्याला काय करते ते बघा. हातात येईल न येईल, दिसेल न दिसेल, इतकंच मीठ घ्यायचं आहे आणि ते आता मी याच्यावरती टाकणार आहे. हेल्थ का सवाल आहे बाबा, हेल्थ का तो मेंटेन रखना ही पडेगा. अगदी किंचितच, जास्त नाही. आणि मस्त त्याच्यावरती हे असं लिंबू चोळायचं. आहा हा, माझ्या तोंडाला आत्ताच पाणी सुटलं आहे. हे असं मस्त लिंबू चोळले आणि मीठ आता ते सगळीकडे मस्त पसरलेलं आहे. आणि आता काय पुढे मंडळी. ओम फट स्वाहा. वा, पाऊस पडतो आहे आणि त्याच्याबरोबर हा मका आणि हा चहा. और क्या चाहिए, बस चहा प्यायला आहे मंडळी. संध्याकाळचे 6 वाजलेले आहेत आणि मस्त गरमागरम चहाचा आस्वाद घेऊया. मस्त मंडळी. आता हा मी मका जितका मला जाईल तितका मी खाणार आहे, तितका संपवणार आहे. मुलांसाठी पण ठेवलेलं आहे, त्यांचं त्यांना दिलेलं आहे मी, त्यांचं पण चालू आहे. आता मी तुमचा निरोप घेते. आपण भेटूया अशात इंटरेस्टिंग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर मंडळी तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ, आजचा हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा. कमेंट करा, मी तुमच्या कमेंटना रिप्लाय करीन. माझ्या घराचं टेरेस तुम्हाला कसं वाटलं. मला तर माझा टेरेस अतिशय म्हणजे अतिशय जीवाच्या एकदम जवळ आहे. माझा तो हळवा कोपरा आहे. आपण म्हणतो ना
तुम्हाला घरातली कुठली जागा तुम्हाला जास्त आवडते तर ती ही जागा आहे. जसं मी गावच्या घरी टेरेसवरती मी जास्तीत जास्त वेळ घालवते तसं मी इथे माझं काम वगैरे घरातलं सगळं आटपलं मुलांचं सगळं आटपलं की मी माझा सगळ्यात जास्तीत जास्त वेळ इथे घालवते. पुस्तकं वाचते, संध्याकाळचा तर चहा मी मोस्ट ऑफ द टाईम इथेच बसून पिते. काही खायचं असेल तर असं इथे बसून मी खाते खुर्ची मांडून, नाहीतर मग नुसता चहा घ्यायचा असेल ना तर मंडळी तो कठडा दिसतोय तुम्हाला समोरचा माझ्या टेरेसचा, तिथे मी असा गरमागरम चहाचा कप घेते आणि मस्त सगळं खालचं सगळं दृश्य न्याहाळत चहाचा आस्वाद मी घेत असते. तर मंडळी चला, आजचा दिवसाचा हा माझा व्लॉग तुम्हाला कसा वाटला मला जरूर कळवा. मी आता इथे तुमचा निरोप घेते, तुम्ही तुमची काळजी घ्या. टेक केअर मंडळी, गुड बाय, धन्यवाद अँड गुड नाईट.